कोट्यवधी रुपयांच्या कर्नाळा बँक घोटाळ्या प्रकरणी अंतरिम अहवालाच्या आधारे कायदेशीर कारवाई करावी अशी शिफारस सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे उपमहाव्यवस्थापक संजय कुमार यांना केली आहे. या संदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी सहकार आयुक्त सतीश सोनी तसेच मुंबई विभागीय आरबीआय अधिकारी उमाशंकर यांचं या प्रकरणी लक्ष वेधलं होतं. कर्नाळा बँक गैरव्यवहाराप्रकरणी अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून त्यात अनेक सर्वसामान्य ठेवीदार संस्था भरडल्या गेल्या आहेत. या संदर्भात सहकारी संस्था रायगडचे विशेष लेखापरीक्षक युजी तुपे यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1960 अन्वये कर्नाळा बँकेच्या विशेष लेखापरीक्षणाचं काम हाती घेतलंय. त्यांनी आपला अंतरिम अहवाल सहकार आयुक्त सतीश सोनी यांना सादर केलाय. हा अहवाल सोनी यांनी आरबीआयचे उपमहाव्यवस्थापक संजय कुमार यांच्याकडे कारवाईसाठी पाठवलाय. दुसरीकडे आरबीआयने केलेल्या तपासणीतही कर्नाळा बँकेची अत्यंत भ्रष्ट आणि काळी बाजू उघड झाली आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाळा बँक घोटाळ्यातील दोषींवर आता कारवाई अटळ आहे. सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी आरबीआयचे उपमहाव्यवस्थापक संजय कुमार यांना त्याबाबत शिफारस केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ठेवीदार संस्था, गृहनिर्माण संस्था, ग्रामपंचायती यांना न्याय मिळण्याच्या आशा पल्लवी झाल्या आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.